जय हिंद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी राम वाघ संचालक आकार फाउंडेशन पुणे नागपूर आकार द्वारा आयोजित यूपीएससी व एमपीएससी ऑनलाइन मार्गदर्शनच्या या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या दोन दिवसापासून अनेक विद्यार्थ्यांचे मॅसेज आणि फोन सुरू झाले आणि ज्यामध्ये पंचवीस मे दोन हजार एकवीस ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पी एस परीक्षेमध्ये मुख्यतः मुख्य, मुख्य परीक्षेच्या शारीरिक चाचणी फिजिकल टेस्ट मध्ये जे बदल केले त्या अनुषंगाने बरेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला विशेषत्वानं जो महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागातला विद्यार्थी आहे की जो विद्यार्थी एका विशिष्ट स्ट्रॅटेजीसह पी एस आय परीक्षेकडे बघत होता आणि ती स्ट्रॅटेजी त्या विद्यार्थ्यांची होती की मुख्य परीक्षेनंतर असणाऱ्या फिजिकल टेस्टमध्ये मॅक्झिमम मार्क्स कव्हर करायचे मॅक्झिमचा अर्थ आहे शंभर पैकी शंभर मार्क्स घ्यायचे आणि या परीक्षेच्या माध्यमातून पी एस आय व्हायचं परंतु आयोगाने पंचवीस मे दोन हजार एकवीस ला जे नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशन नुसार आता पी एस आय ची जी शारीरिक चाचणी आहे फिजिकल टेस्ट आहे ही क्वालिफाईंग करण्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो संभ्रमावस्थेत असलेला विद्यार्थी आहे तो थोडा चिंतेमध्ये आलेला आहे परंतु मला इथे आपल्याला हे सांगायचंय विद्यार्थी मित्रांनो की इथे काळजी करण्यासारखं किंवा चिंता करण्यासारखं का असं काहीही विशेष बदल मला यामध्ये वाटत नाही फक्त आपल्याला आता ज्या पद्धतीनं आधी फिजिकल स्ट्रॅटेजी न ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपण फिजिकली एफर्ट्स घेत होतो त्याऐवजी आता आपल्याला मुख्य परीक्षेवर अधिक फोकस करावा लागणार आणि मुख्य परीक्षेचा स्कोअर जो आहे तो अधिकाधिक आपला कसा वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लागणार तर याच संदर्भानं आज आपण हे अर्जंट हा एक रेकॉर्डिंग लाईव्ह सेशन घेण्याचा निर्णय घेतला आणि आज आपल्याला याच्या संदर्भाच्या स्ट्रॅटेजीवर मुख्यतः लक्ष केंद्रित करायचं की कशा पद्धतीनं आपण पी एस आय परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी होती आणि आपण रिझल्ट काढणार होतो त्यामध्ये आपल्याला नेमके काय बदल करायचे ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय इथे आपण सर्वप्रथम हे लक्षात घेऊ की या परीक्षेचं स्वरूप जे आहे त्यात काही बदल झालाय का तर आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की ही परीक्षा ज्याला महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा अं अराजपत्रित नॉन गॅजेटेड ग्रुप बी वर्ग दोन चे हे पद आहेत नॉन गॅजेटेडचे यामध्ये जी पूर्व परीक्षा आहे ही कंबाईन परीक्षा पोलिस सब इन्स्पेक्टर पी आ, एस्टी आ एस आय इन्स्पेक्टर एस टी आणि एस एस ओ ज्यामध्ये सेक्शन ऑफिसर मंत्रालयाची पोस्ट या तीनही पदांची परीक्षा सारखी आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं सात घटक आहेत चालू घडामोडी आहे इतिहास आहे नागरिक शास्त्र आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आहे सामान्य विज्ञान आहे आणि गणित व बुद्धिमत्ता चाचणी आता पूर्व परीक्षा कॉमन झाल्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे त्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे ज्या अगोदरच्या म्हणजे आपण आता जर दोन हजार एकोणीसचे जे विद्यार्थी इंटरव्ह्यू आणि फिजिकलची तयारी करत आहेत या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर मुख्य परीक्षा हे दोनशे गुणांची होती आता जी पुढचे मुलं म्हणजे दोन हजार वीस एकवीसला परीक्षा देतील जी दोन हजार वीसची प्रस्तावित परीक्षा आहे कंबाईनची त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा सिलेबस जो आहे हा चारशे गुणांचा झालेला आहे त्यानंतर इंटरव्ह्यूच्या अगोदर फक्त पी एस आय साठी असलेलं जे फिजिकल आहे म्हणजे एस टी आय आणि एस ला फिजिकल नाही व इंटरव्ह्यू सुद्धा नाही फक्त पी एस आय ला फिजिकल आणि इंटरव्ह्यू आहे या अगोदर शंभर पैकी आपण मार्क्स घेऊन ते मार्क्स मुख्य परीक्षेमध्ये ऍड व्हायचे त्यानंतर चाळीस मार्क्स इंटरव्ह्यूचे म्हणजे जुन्या दोन हजार एकोणीसच्या परीक्षा पद्धतीनुसार जर आपण बघितलं तर मुख्य परीक्षेचे परीक्षेचे मार्क्स ऍड केले जात नाहीत परीक्षा पास झाल्यानंतर आपण मेन्स क्वालिफाई क्वालिफाय होतो आणि मुख्य परीक्षेचे जे मार्क्स अगोदरचे म्हणजे आपण दोन हजार एकोणीसच्या परीक्षा पद्धतीबद्दल बघतोय ज्यामध्ये पेपर वन शंभर मार्क्स आणि पेपर टू शंभर मार्क्स म्हणजे हे दोनशे मार्क्स प्लस फिजिकलचे शंभर मार्क्स म्हणजे तीनशे मार्क्स आणि चाळीस मार्काचा इंटरव्यू म्हणजे तीनशे चाळीस मार्कांपैकी आपलं कट ऑफ लागत होत आता यामध्ये बदल काय झालाय आता यामध्ये बदल असा झालाय की पेपर वन शंभर प्रश्न दोनशे मार्क्स म्हणजे इच क्वेश्चन हॅज है टू मार्क्स आणि पेपर टू सुद्धा शंभर प्रश्न दोनशे मार्क्स तर अशा पद्धतीनं चारशे मार्कांचं चा मेन्स झालेलं आहे आणि इंटरव्यू च्या अगोदर असलेलं फिजिकल शंभर मार्कांचं जे फिजिकल आता शंभर पैकी साठ मार्कांचं क्वालिफाईंग करण्यात आलेलं आहे बरं हे क्वालिफाईंग मार्क्स मेन्स मध्ये ऍड होणार नाही म्हणजे मुख्य परीक्षेचे असलेले चारशे गुण दोन पेपरचे आणि मुलाखतीचे असलेले चाळीस गुण असं चारशे चाळीस मार्कांपैकी आपलं कट ऑफ जे आहे ते लागणार आहे तर ही बाब आपल्याला लक्षात घेत असताना आपण थोडं कंटेंट वाईज याच्याकडे जात असताना आपल्या ज्या स्ट्रॅटेजी म्हणजे मुख्यतः मार्क्स जास्त स्कोअर करण्यामध्ये काय करावं लागेल तर दोन हजार वीस ची असलेली प्रस्तावित परीक्षा व जे विद्यार्थी दोन हजार एकवीस साठी प्लॅनिंग करत आहेत या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचंय की यामध्ये आपल्याला पूर्व मध्ये असलेले असे विषय की जे मुख्य परीक्षेला आहेत की ज्यामध्ये इतिहास आहे हिस्ट्री भूगोल जॉग्रफी एन्व्हायरमेंट त्यामध्येच असलेला टॉपिक पर्यावरण सामान्य विज्ञान जनरल सायन्स इकॉनॉमिक्स त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर इथे मुख्यतः जीएसटी जी जे टॉपिक आहेत ते अधिक चांगले आपल्याला करायचे त्यानंतर मुख्यचे जे कंटेंट आहेत ते सुद्धा अधिक चांगले करायचे आणि चारशे मार्कांपैकी मॅक्झिमम स्कोअर आपला कसा होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आता यानंतर आहे फिजिकल आणि मुलाखतीचा टप्पा तर आता आपण थोडस या कंटेंट कडे जरा आपण जर डिटेल याच्याकडे गेलो तर मला असं वाटतं ते अधिक व्यवस्थित आपल्याला समजून घेता येईल इथे आपण काही पीपीटीज मी तुमच्यासाठी शेअर करतोय जेणेकरून तुम्हाला आ, हे व्यवस्थित लक्षात येईल हा आता ही जी घोषणा एम पी एस सी द्वारे करण्यात आली जी विशे साथी मी विशेषत्वानं तुमच्यासाठी इथे मी याच प्रेझेंटेशन जे आहे ते करतोय यामध्ये विषय आहे की पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षेसाठी पदासाठी शारीरिक चाचणीची सुधारित मानके मग आता याच्यात काय सुधारित मानके आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेच्या शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती व त्यानुसार त्यांनी खालील बदल केलेले आहेत काय बदल केलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचा बदल जो आहे तो हा केलाय की शारीरिक चाचणीचे जे गुण आहेत म्हणजे किती गुण आहेत फिजिकलला आपल्याला फिजिकलला किती गुण आहेत शंभर गुण आहेत हे गुण शंभर पैकी शंभर आपल्याला आउट ऑफ आप घेण्याचे चान्सेस होते आणि याच आधारावर ग्रामीण व आदिवासी भागातला मॅक्झिमम विद्यार्थी या पीएसआय पदांकडे जाण्याचा विचार करत होता पण आता आपल्याला मात्र इथे हे लक्षात घ्यायचंय की हे गुण फक्त क्वालिफाईंग करण्यात आलेत म्हणजे साठ गुण तुम्हाला फक्त याच्यामध्ये पाहिजेत त्यापेक्षा जास्त जरी गुण मिळाले तरी ते गुण मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये ऍड होणार नाहीत हो जे की की चा अगोदर होत होते म्हणजे साठ गुण शंभर पैकी म्हणा किंवा साठ टक्के म्हणा असे गुण तुम्हाला मुलाखतीत पात्र होण्यासाठी अनिवार्य राहतील आता याच्या अगोदरचा जर विचार केला तर आपल्याला पन्नास गुण पन होते म्हणजे असं स्पष्टपणे लिहिलेलं नव्हतं पण तरी पण आपल्याला कल्पना असेल की पन्नास गुण किमान आपल्याला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी अनिवार्य होतेच पण आता इथे असं आहे की तुम्हाला साठ गुण मिळाले म्हणजे तुम्ही मुलाखतीला पात्र झाले तुम्ही शंभर जरी घेतले तरी मुलाखतीला पात्र झाले पण तुमचे हे गुण फक्त क्वालिफाईंग गुण कन्सिडर होणार आहेत ही बाब इथे प्रामुख्याने लक्षात घ्या दुसरं शारीरिक चाचणीतील जे गुण आहेत या गुणांची जी बेरीज आहे ती जर अपूर्णांकात आली म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला त्याचे जे वेगवेगळे रनिंग आहे पुलप्स आहे लांब उडी आहे गोळाफेक आहे यापैकी जर कल्पना करा की त्याला सिक्स्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह मार्क्स आले तर हे असेच पकडले जातील आता कल्पना करा जर एखाद्याला फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह आले तर, तर मग इथे अडचण आहे फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह किंवा फिफ्टी नाईन पॉईंट एट जरी आले तरी याला कॉमन डिजिट म्हणून सिक्स्टी पर्सेंट पकडलं जाणार नाही तर ही, ही बाब इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे म्हणजे शारीरिक चाचणी आता क्वालिफाईंग झाली आहे बाबा आणि त्यामुळे याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही आहे असं समजून आता चालणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचंय आता दुसरी बाब इथे आपल्याला ही लक्षात घ्यायची आहे जे फिजिकलच्या संदर्भानं पुरुष उमेदवार म्हणजे मुलं आणि महिला म्हणजे मुली यांच्या संदर्भात जे होता, त्या मदे काही होतं त्यामध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही जसं आता गोळा फेक बघा तुम्ही पुरुषांसाठी जो गोळा आहे सेवन पॉईंट टू सिक्स्टी किलोग्रॅम यामध्ये मॅक्झिमम गुण पंधरा गुण आहेत त्यानंतर पुलप्स जे आहेत इथे ट्वेंटी गुण आहेत मॅक्झिमम त्यानंतर लांब बुडीला पंधरा गुण आहेत त्यानंतर धावण्याला पन्नास गुण आहेत तर आता असं हे टोटल शंभर मार्कांचं म्हणजे त्यानंतर महिलांचा जर विचार केला आपण गोळा फेक आहे चार किलो गोळा मॅक्झिमम मार्क्स वीस आहेत धावण्याला चारशे मीटर धावायचं आहे इथे मॅक्झिमम तुम्हाला पन्नास गुण आहेत आणि लांब बुडी जे आहे ते तीस गुण आहे याच्या अगोदर महिलांसाठी चालण्याचं असायचं आता ते धावण्याचं केलंय आता आयोग हे काठीण्य पातळी जे वाढवत आहे त्याच्यामध्ये काही महिलांनी रनिंग करणं त्यांना शक्य नाही असं म्हणणंही योग्य नाही किंवा महिलांसाठी फक्त चालायचं ठेवायला पाहिजे असंही म्हणणं योग्य आणि संयुक्तिक होणार नाही कारण पी एस आय ही पोस्ट आहे या पोस्टला फिजिकल आणि मेंटल फिटनेस हे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला प्रसंगी बारा तासाची ड्युटी आहे प्रसंगी चौदा तासाची ड्युटी आहे प्रसंगी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये एखादा गुन्हा घडला असेल तर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय हा जो अधिकारी आहे हा पोलीस स्टेशन स्टेशनमधला असा अधिकारी आहे की तो डायरेक्ट त्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे पोलिसचं जे सर्कल आहे त्या भागामध्ये तो डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशनचा ऑफिसर असतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला अनेकदा पायी चालण्याचंही काम करावं लागू शकतं अनेकदा एखादा इंजर्ड व्यक्ती असेल त्याला उचलून आणायचंही काम पडू शकतं आणि मग आता इथे जर एखादा व्यक्ती फिजिकली फिट नसेल तर तो, तो त्याच्या पदाला किंवा कर्तव्याला न्याय देऊ शकणार नाही त्यामुळं युनिफॉर्म सर्व्हिसेस जिथे आहेत तिथे फिजिकल फिटनेस हा जो पार्ट आहे हा अनिवार्य आहे तर हा अशा पद्धतीनं महिलांसाठी सुद्धा शंभर गुण इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की आपल्याला साठ टक्के गुण यामध्ये घ्यायचे म्हणजे हे प्लस असावेत म्हणजे इथे तुम्हाला शंभरही पडले तर प्रॉब्लेम नाही फिजिकल फिटनेस तुमचं चांगलं असेल आणि चांगलं तुम्ही ठेवत असाल तर ते तुमच्या ड्युटीसाठी पण चांगलं आहे आणि आज आपण कोविड सगळे सगळेजण जात आहोत इथेही आपल्या लक्षात आलंय की जो व्यक्ती फिजिकली फिट आहे तो निश्चित मेंटली पण फिट राहतो आणि असा विद्य व्यक्ती हा सर्व्हाइव्ह करू शकतो हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय त्याच्यानंतर यानंतरची पीपीटी आपण बघू आता आपण थोडक्यामध्ये थोडा सिलेबस म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे पण तरी सुद्धा काही बदल यामध्ये आहेत का म्हणजे आता फक्तच याच्यामध्ये बदल झाले की आणखी कुठे काही बदल झाले असे प्रश्न असण्याचे चान्सेस आहे तर जसं मी आपल्याला सांगितलंच होतं की महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिसेस ग्रुप बी हे जी नॉन गॅजेटेड परीक्षा आहे या परीक्षेच्या परीक्षेचं जे स्वरूप आहे हे तीनही पदांसाठी परीक्षा कॉमन घेतली जाते ज्यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुण म्हणजे एका प्रश्नाला एक गुण आहे पदवीचा दर्जा आहे मराठी व इंग्रजी माध्यमातून पेपर असणार आहे म्हणजे क्वेश्चन तुम्हाला जो येतो तो आधी मराठीतनं येईल त्यानंतर त्याचे ऑप्शन येतील चार त्यानंतर तोच क्वेश्चन परत तुम्हाला इंग्लिशमध्ये असेल त्याचे परत चार ऑप्शन इंग्लिश मध्ये असतील म्हणजे इथे लँग्वेज हा जो पार्ट आहे हा तुमचा ऑबस्टॅकल असण्याचं कारण नाही तुम्हाला ज्या भाषेमध्ये कळतंय त्या भाषेमध्ये तुम्ही वाचा तो प्रश्न समजून घ्या त्याचे ऑप्शनलला जजमेंट घ्या आणि तुम्ही ओ एम आर त्याला सॉल्व्ह करा इथे दुसरी बाब याला एक तासाचा वेळ आहे म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न जे आहे हे साठ मिनिटांमध्ये सोडवायचे तर इथे तुम्हाला सगळं येत आहे पण वेळेत सोडवता येत नाही असं करून सुद्धा चालणार नाही दुसरं आता फिजिकलचे मार्क्स नसल्यामुळं या सामान्य क्षमता चाचणीमध्ये म्हणजे जीएस मध्ये जे ऍक्च्युअल जीएसचे पेपर आहेत की जे कंटेंट तुम्हाला मेन्सला पण आहेत अशा मेन्सच्या घटकांची तयारी जर अधिक चांगली करता आली फ्रॉम द प्रिलिम्स तर तुम्हाला मेन्स मध्ये मॅक्झिमम स्कोअर करता येईल आणि आताच्या बदललेल्या स्वरूपानुसार मेन्स मध्ये मॅक्झिमम स्कोअर करणं हेच तुमचं फायनल सिलेक्शनचं ऍसेट किंवा स्ट्रॅटेजी असू शकते हे इथे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं आता या प्रिलियमच्या सिलेबसकडे थोडं लक्ष देऊ इथे आपल्याला लक्षात येतं की पहिला जो टॉपिक आहे तो चालू घडामोडी आहे आता या चालू घडामोडी प्रामुख्यानं युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस किंवा एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस प्रमाणे फार अगदी टफ असं काही यात राहत नाही पुरस्कार त्यानंतर साहित्य संमेलन राजकीय सामाजिक किंवा देश राज्य समाज या पातळीवर घडणाऱ्या चांगल्या वाईट बोध देणाऱ्या परिणाम करणाऱ्या घटना या सगळ्यांचं व्यवस्थित अभ्यास चालू घडामोडीचे चा आपले आकार फाउंडेशनचे लाईव्ह सेशन पण असतात त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल इथे नागरिक शास्त्र याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा विशेषतः प्रामुख्यानं अभ्यास आहे त्यानंतर राज्य व्यवस्थापन आहे आणि प्रशासन आहे ज्यामध्ये विशेषतः हे ग्राम प्रशासन आहे म्हणजे पीएसआय दर्जाचा जो अधिकारी आहे त्याला ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करायचंय त्यामुळं ग्राम प्रशासन कशा पद्धतीचं आहे याचा त्याचा अभ्यास असला पाहिजे इतिहास आहे महाराष्ट्राचा व भारताचा आधुनिक भारताचा इतिहास भूगोल आहे त्यानंतर अर्थव्यवस्था आहे त्यानंतर सामान्य विज्ञान त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित हे दोन टॉपिक आहेत आता अशा सात घटकांवर म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न आहेत म्हणजे साधारणतः तुम्हाला तेरा ते चौदा प्रश्न हे एका घटकावर विचारले जाणार आहे तर इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला मध्ये जर क्वालिफाय करायचं असेल तर अर्थात तुमच्या मेन्स लेवलचा अभ्यास जर चांगला असेल तर शंभर पैकी किमान तुमचा स्कोअर हा बावन्न ते चोपन्न प्लस असायला पाहिजे आय एम टॉकिंग अबाउट ओपन जनरल म्हणजे ओपन जनरल हा जर स्टुडंट

आ, एक वरवरची माहिती मी आपल्याला दिली होती त्यामध्ये आता झालेला बदल म्हणजे टू थाउजंड नाईन्टीनची जी एक्झाम होती ज्याची आता मुलं फिजिकल आणि इंटरव्ह्यूला आहे यांची जी मेन्स होती ही मेन्स शंभर प्लस शंभर म्हणजे लँग्वेजचे शंभर आणि जीएस दुसरा जो पेपर त्याचे शंभर म्हणजे असं दोनशे मार्कांची ही परीक्षा होती आता इथे आपल्या लक्षात येते की ही परीक्षा प्रश्न संख्या बदललेली नाहीये परंतु मार्कांची संख्या इथे बदलली आहे आणि म्हणून हा पहिला जो लँग्वेजचा पेपर आहे याच्यामध्ये थोडा बदल केलाय म्हणजे अगोदर फक्त मराठी इंग्रजी याच्यामध्ये असायचं आता याच्यामध्ये सामान्य ज्ञान टाकलंय दुसरं म्हणजे अगोदरही सामान्य ज्ञान होतं पण त्यात काही कंटेंट ऍड केलेत ज्यामध्ये मराठीला तुम्हाला पन्नास प्रश्न आहेत शंभर मार्कांसाठी दॅट मीन्स इच क्वेश्चन हॅज टू मार्क्स त्यानंतर इंग्रजीला तीस प्रश्न आहे साठ मार्कांसाठी त्यानंतर सामान्य ज्ञानाला वीस प्रश्न आहेत चाळीस मार्कांसाठी आता जो विद्यार्थी फिजिकलच्या भरवशावर पी एस आय होत होता त्याला इथं हे लक्षात घ्यायचंय की मराठी व इंग्रजी ग्रामर हे जर तुम्ही पक्क केलं तर हे तुमचं सक्सेस की जे आहे ते ठरणार आहे याच कारण जीएस मध्ये ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना अन एन एव्हरेज सारखेच मार्क येतात आणि म्हणून डिसाइडिंग काय असू शकतं तर लँग्वेज कॉम्प्रेन्शन आणि सेकंड पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान बऱ्याचदा याच्याकडे लक्ष दिलं जात नाही फक्त मेनच्या वेळेसच त्याचा विचार केला जातो आणि म्हणून पहिल्या परीक्षेमध्ये ग्रामर म्हणजे मराठीचं व्याकरण आणि बाकी जो त्यामध्ये सिलेबसचा पार्ट आहे तो अगदी डिटेल आपला झाला पाहिजे म्हणजे मुख्य परीक्षेचे हे जे चारशे मार्क्स आहेत तुमचे यापैकी मिळणारे मार्क्स हेच तुम्ही पी पास होणार म्हणजे इंटरव्ह्यूला किंवा फिजिकलला जाणार की नाही जाणार हे ठरवणार आहे दुसरा जो पेपर आहे याला सुद्धा शंभर प्रश्न दोनशे मार्क आहे पदवीचा दर्जा आहे इकडे मात्र बारावी आणि इकडे पदवीचा दर्जा आहे एक तासाचा वेळ तुम्हाला आहे शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आता निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती तुम्ही इथे लक्षात घ्या प्रश्नांना वन फोर्थ म्हणजे तुम्ही वन फोर्थ यालाच आपण पॉइंट टू फाईव्ह म्हणू शकतो असी इथे असेल दुसरं मार्कांचा जर विचार केला तर हे पॉईंट झिरो पॉइंट फाईव्ह झिरो म्हणावं लागेल याला म्हणजे दोन मार्कांचे तुम्हाला वन फोर्थ जे आहे ते करावं लागेल तर अशा पद्धतीनं इथे वन फोर्थ सरळ सरळ तुम्ही प्रश्नांना वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या म्हणजे चार प्रश्न जर तुम्ही चुकीचे सोडवले तर एक बरोबर आलेला जो प्रश्न आहे तो तुमचा मायनस केला जाईल हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मुख्य परीक्षेच्या सिलेबसकडे जाऊ तर मुख्य परीक्षेच्या मध्ये मराठी हा टॉपिक आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे वोकॅबलरी शब्दसंग्रह आहे तुम्हाला त्यानंतर वाक्य रचना व्याकरण म्हणी वाकप्रचार त्यानंतर उतऱ्यावरील प्रश्न म्हणजे कॉम्प्रिएन्शन आकल असा हा पार्ट आहे ज्यावर तुम्हाला किती प्रश्न आहेत पन्नास प्रश्न आहेत किती मार्कांना शंभर मार्काला म्हणजे हे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे हे इथं लक्षात घ्या मॅक्झिमम क्वेश्चन इथे येणार आहे दुसरं इथे तुम्हाला थर्टी क्वेश्चन आहेत काय याच्यामध्ये कॉमन वोकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे, आहे त्यानंतर इकडे कॉम्प्रेन्शन हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट आहे तर अशा पद्धतीने इथं थर्टी क्वेश्चन आहे तर बरेच असे मुलं आहेत म्हणजे मी तुम्हाला आकार फाउंडेशनच्या बॅचेसमधनं म्हणजे आपण आता दोन हजार अठराचा रिझल्ट घेतला जवळपास सत्तावन्न विद्यार्थी होते त्यानंतर सतरा चा रिझल्ट जर लक्षात घेतला तर त्रेपन्न विद्यार्थी होते त्यानंतर सोळा असे जे जुने रिझल्ट जर बघितले यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी होते की इंग्रजीमध्ये पाच मार्क्स तीन मार्क्स सात मार्क्स तरी सुद्धा हे विद्यार्थी मराठी विषयात मध्ये मॅक्झिमम स्कोअर करून आणि सगळ्यात महत्वाचा ऍसेट काय तर फिजिकल मध्ये आउट ऑफ घेऊन असे विद्यार्थी पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर पी एस आय झाले परंतु आता ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला राहिलेली नाही आहे की बाबा आपण पी एस आयच्या फिजिकलच्या भरवशावर पी एस आय पोस्ट काढू ते आता अवेलेबल राहिलेलं नाही आहे आणि म्हणून तुम्हाला तुमचा जो मोर्चा आहे तो आता इकडे मराठी इंग्रजीकडे वळवावा लागणार आहे आणि सामान्य ज्ञानाकडे वळवावं लागणार इथे वीस मार्क जे आहे क्वेश्चन आहे हे तुमचे जीएस वर आहेत तर हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय पेपर वन हा म्हणजे शंभर क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी त्यानंतर दुसरा जो पेपर आहे आता सामान्य ज्ञान जो यातला थोडसा म्हणजे नेमकं काय बाबा का सामान्य मेन्स मध्ये त्यामध्ये चालू घडामोडी आहे जागतिक तसे भारतातील त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान त्यानंतर हा हे एवढे सामान्य ज्ञानामध्ये हे तीन घटक आहे ज्यावर तुम्हाला ट्वेंटी क्वेश्चन आहे ठीक आहे हा इंग्रजीवर तीस क्वेश्चन आहे मराठीवर पन्नास क्वेश्चन हा इंटू टू म्हणजे असं हे हंड्रेड क्वेश्चन फॉर टू हंड्रेड मार्क्स तर अशा पद्धतीने हे स्वरूप आहे आता इथे आपल्याला पहिला पेपर लक्षात आला की ज्यावर दोनशे मार्क्स आपल्याला आहेत आता हा दुसरा पेपर तुम्ही लक्षात घ्या ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा घटक आहे महाराष्ट्राचा भूगोल हा घटक आहे महाराष्ट्राचा इतिहास हा घटक आहे त्यानंतर भारतीय राज्यघटना हा घटक आहे त्याच्यानंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्या पी एस आय म्हणून काम करत असताना कुठल्याही व्यक्तीचे मानवी हक्क डावलल्या गेले जाणार नाही कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचा आहे फील्डवर जाऊन तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचंय या परिस्थितीमध्ये तुम्हाला या बाबीची खूप काळजी घेणं गरजेचं आहे की जो विक्टीम आहे किंवा ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय त्याच्या हक्काचं रक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून आयोगाने हा सिलेबस मुख्य परीक्षेमध्येच ऍड केलाय की बाबा तू हे याचा व्यवस्थित अभ्यास करून घे आणि त्यानंतरच मेन्सला जा त्यानंतर, त्यानंतर महत्वाचं म्हणजे जो जुना मुंबई पोलीस अधिनियम होता तो महाराष्ट्र पोलिस अधिनियम नाईनटीन फिफ्टी वनचा महाराष्ट्र पोलिस ऍक्ट म्हणतो आपण त्यानंतर भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड म्हणजे हे तुम्हाला इतिहासामध्ये अभ्यास झाला असेल तर माहिती असेल की जो वॉइसराय होता आपला एटीन फिफ्टी एट मध्ये जो लॉर्ड कॅनिंग आला त्यावेळेला हे इंडियन पिनल कोड जे आहे हे ब्रिटिश गव्हर्नमेंट कडनं लागू करण्यात आलं आणि इथून मग भारतीय दंड संहितेनुसार जो व्यक्ती गुन्हा करत असेल किंवा काही त्यांनी कुठल्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी केली की ज्यामुळे कोणाची जीवित किंवा वित्तहानी झाली तर त्याच्यावर कुठल्या पद्धतीनं कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला शिक्षेचं प्रावधान काय असेल हे सगळं इंडियन प्रिनल कोडमध्ये आहे बाकी तुम्ही मेन्सला अभ्यास कराल तेव्हा आपण विस्तारानं त्यामध्ये बघणारच आहोत त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता नाईन थ्री इंडियन प्रिनल कोड आहे आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एटीन सेवन्टी टू आता हे सगळं तुम्हाला फिजिकलचा सिलेबस बदलला आहे म्हणून सांगण्याचा मनोजाय नाही आहे तर तुम्ही अगोदर जे समजत होतात की मी ऍन एव्हरेज करेल बाबा आणि कसा तरी हा कार्यक्रम माझा जमून पी एस काढून मी कसं तरी आपलं पोस्ट काढेल आणि म्हणून पेपर वन जे तुमचं आहे ज्याच्यामध्ये जस्ट वन मिनिट स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालंय आपलं परत एकदा आपण त्याच्यावर जातोय येस सो इथे पेपर वनला तुम्हाला दोनशे मार्क आहेत पेपर ला तुम्हाला दोनशे मार्क्स आहेत या चारशे मार्कांपैकी ज्याला पी एस आय पोस्ट काढायची आहे त्याने किमान साठ टक्क्याचं सा टार्गेट साठ टक्के प्लस म्हणजे दोनशे चाळीस प्लस मार्क्स आपल्याला आलेच पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन अभ्यासाचं आपल्याला ठेवावं लागेल म्हणजे याच्यापेक्षा जास्त जेवढे येतील तेवढी आपली पोस्ट सेक्युअर्ड आहे असं गृहित धरायला हरकत नाही म्हणजे अगोदर जे चाळीस टक्के पंचाळीस टक्के मार्क्स घेऊन बाबा आपल्याला फिजिकल काढून घेता येईल म्हणजे मुख्य परीक्षेचे हे पडलेले मार्क्स म्हणजे प्रिलिमचे मार्क्स तर तुमच्या इकडे कन्सिडर होतच नाहीत म्हणजे मेन्स एक्झामला जे तुम्हाला मार्क्स पडणार चारशे पैकी जेवढे पडतील तेवढे त्यानंतर फिजिकल जे होणार आहे तुमचं ते क्वालिफाईंग असणार आहे ते फिजिकलचे मार्क्स जे आहेत ते फिजिकलचे मार्क्स इथं धरले जाणार नाही आहेत त्यानंतर आहे तुमचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे इंटरव्ह्यू आता हा एक टप्पा आहे की जो तुमच्या हातात आहे जिथे चाळीस मार्क्स तुम्हाला आहे म्हणजे चारशे चाळीस पैकी तुम्हाला किती मार्क्स येतात यावर ठरणार आता की तुम्ही पी एस आय पोस्ट काढू शकणार की नाही काढू शकणार म्हणजे मेन्स परीक्षा यातले महत्वाचे सगळे घटक प्रामुख्यानं जर विचारात घेतले तर लँग्वेज जीएस त्यानंतर ऍप्टिट्यूड सेक्शन त्यानंतर विषयाशी संबंधित असलेलं म्हणजे आय पी सी असेल सीआरपीसी असेल एव्हिडन्स ऍक्ट असेल हे घटक आणि त्यानंतर इंटरव्ह्यू तर इथे चारशे चाळीस पैकी आपल्याला मॅक्झिमम स्कोअर जर करायचा असेल तर मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू यावर आपल्याला भर द्यावा लागेल आता आपण थोडं स्ट्रॅटेजीवर विचार करू की बाबा आता पुढे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर आपल्याला हे लक्षात मी जसं आपल्याला आता सांगितलं की मुख्य परीक्षेवर आपल्याला विशेष भर द्यायचा आहे मुख्य परीक्षा त्यानंतर मुलाखत तर मला आपल्याला सांगायला आवडेल की जवळपास दोन हजार नऊ पासनं आकार फाउंडेशन दरवर्षी महाराष्ट्रभर पुणे नागपूर अमरावती औरंगाबाद व नाशिकला दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी मुलाखतींचं आयोजन करतं आणि त्यामध्ये आकार फाउंडेशनच्या या पाचही केंद्राचे विद्यार्थी व ज्यांना फक्त मुलाखतीची तयारी करायची आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांची व्यवस्थित तयारी करून घेतली जाते ज्यामध्ये तुम्हाला वर्कबुक दिलं जातं ज्यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल स्वतःचं शिक्षण स्वतःचं जे काय शाळेपासून तर पदवीपर्यंतचं शिक्षण व इतर जे करिक्युलम्स तुमचे आहेत ह्या सगळ्यांची वर्कबुक मध्ये माहिती भरून तपासून ती तुम्हाला दिली जाते आणि त्यात काय दुरुस्त्या किंवा जिथे तुमची मांडणी कशी असावी काय ते सगळं सांगितलं जातं आणि जे तुमच्या प्रगट मुलाखती है, आपन मौक असमन तो, ये मौक आहे ज्याला आपण मॉक इंटरव्ह्यू असं म्हणतो हे मॉक इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून तुम्हाला त्यामध्ये काय बदल अपेक्षित आहेत आत्मविश्वास किंवा इतर प्रेझेंटेशन ह्या सगळ्या बाबींच्या बाबतीत जे आहे ते मार्गदर्शन केलं जात तर मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जर आपल्याला ही परीक्षा पास करायची असेल तर सगळ्यात पहिली बाब आपली जी तयारी आहे ही कंबाईन परीक्षेची मेन्स लेव्हलवर असली पाहिजे म्हणजे आजच्या हे मी आता का म्हणतोय असं याचं कारण फिजिकल क्वालिफाय झाल्यामुळं राज्यसेवा तयारी करणारे विद्यार्थी आता इकडे उतरण्याची शक्यता आहे की ज्यांना फिजिकल अभावी इकडे येता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून आपण काय करू शकतो तर आपला जो अभ्यास आहे हा मेन्स कम प्री अशा स्वरूपाचा आपला ठेवला पाहिजे नंबर दोन आपण अभ्यास करत असताना कंबाईनचे जे पी एस आय मुख्यतः एस टी आय एस म्हणजे प्रीचे जे या अगोदरचे आयोगाने घेतलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यानंतर फक्त पी एस आय चे पी एस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे तुम्ही घेऊन याचं अनालिसिस केलं पाहिजे नंबर तीन तुम्ही सिलेबसला अनुसरून अभ्यास केला पाहिजे सिलेबसला अनुसरून या अर्थानं म्हणतोय की आपण इंडियन पॉलिटी म्हटलं तर इंडियन पॉलिटी फार मोठं आहे फार व्यापक आहे इतिहास म्हटलं तर फार व्यापक आहे पण इथे जेव्हा आपण पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या सिलेबस जो आयोगाने गाईडलाईन म्हणून दिलेला आहे त्याकडे ज्या वेळेला बघतो तेव्हा तिथे स्पेसिफिक आहे इतिहास असेल तो तो तर मेन्स मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर भर आहे तर हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे सिलेबस आपल्याला सगळ्यांना समजलेला असला पाहिजे त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आता अनालिसिस म्हणजे नवीन विद्यार्थी अभ्यासाला लागला तर त्याला अनालिसिस वगैरे जरा जास्त हेवी वाटतं म्हणजे फार अवघड वाटतं तर तसं करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त प्रश्न वाचा आणि जे अनोळखी शब्द वाटतात त्याला तुम्ही अंडरलाईन करा तुम्ही दोन तीन वर्षाचे पेपर ज्या वेळेला वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे सगळे बरेच प्रश्न हे रिपीट होतात दुसरी बाब आपल्या ही लक्षात येते की या प्रश्नांचे ठरलेले एरिया आहेत की ज्यावर हे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून इथे ही बाब लक्षात घ्यायची की काही अशा घटना तर इतिहासामधल्या काही घटना तुम्ही अशा प्रामुख्याने लक्षात जर घेतल्या की ज्यामध्ये समाजसुधारकांवर असे प्रश्न विचारले जातात की ज्या त्यांच्या त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे किंवा त्यांनी केलेल्या कार्यामुळं मानवी जीवन प्रभावित झालं अशा प्रश्नांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जात आणि म्हणून सिलेबस त्यानंतर व्यवस्थित आपलं बेसिक चांगलं करायचंय आता बेसिक चांगलं करत असताना क्रमिक पुस्तक वाचून समजत नसेल तर बेसिक टेक्स्टबुक वाचायचे आता हे कुठले तर एस सी आर चे तुम्ही जे आहे ते घेतले पाहिजेत म्हणजे आता ज्यांना हिंदी इंग्रजी वाट वाचायचंय त्यांनी एन चे घ्यायचे पण मला नाही वाटत की कोणी पीएसआयचा चा विद्यार्थी एनसीआरटी कडे वळेल आणि आता बऱ्याच प्रकाशनांनी ही पुस्तकं एन ची मराठीत ट्रान्सलेट पण केलेली आहे त्यानंतर रेफरन्स बुक नेमके कोणते वाचायचे रेफरन्स बुक नेमके कोणते वाचायचे तर याची पूर्ण जी लिस्ट आहे ती आपण दिलेली आहे जस्ट मिनिट परत आपलं हे हे तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं की रेफरन्स बुकचे मला वाटतं याच्यावर आपल्या आकार फाउंडेशन युट्यूबवर व्हिडिओ पण असेल आणि वेबसाईटला पण आपण याचे रेफरन्स बुक दिलेले आहे तर आपण आता प्रेझेंटेशन थांबून परत आपण आपल्या कन्क्लूड करायचं आपल्याला हे सेशन तर आपल्याला इथे लक्षात घ्यायचं की फिजिकल मध्ये बदल झाला म्हणजे असं खूप काही चेंजेस झालेत असं गृहित धरण्याचं कारण नाहीये इथे आयोगाची या मागची धारणा अशी असण्याची शक्यता आहे की युनिफॉर्म सर्व्हिसेस साठी फिजिकल फिटनेस असणं हे अनिवार्य तर आहेच परंतु बऱ्याचदा असं होण्याचे चान्सेस असतात नवे असं झालेलं आहे म्हणजे जर आपण दोन हजार एकोणीसचा विचार केला तर मी स्वतः असे काही विद्यार्थी बघितलेत की त्यावेळच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या मार्कांच्या प्रमाणानुसार दोनशे पैकी एखाद्याला दोनशे पंधरा मार्क आहे आणि हा दोनशे पंधरा मार्क्स मिळवलेला विद्यार्थी हा फिजिकल मध्ये शंभर मार्क्स घेतो मध्ये त्याला पन्नास मार्क साधारणतः मिळतात म्हणजे मुख्य परीक्षेला मिळालेले एकशे पंधरा फिजिकलला मिळालेले शंभर म्हणजे दोनशे पंधरा आणि साधारणतः इंटरव्ह्यूला आता इंटरव्ह्यूला साधारणतः अठरा ते बत्तीस चौतीस पर्यंत मार्क्स येतात समजा गृहित पंचवीस मार्क्स पडले म्हणजे दोनशे पंधरा प्लस पंचवीस म्हणजे दोनशे चाळीस त्याचा स्कोर होतो आणि दुसरा एखादा विद्यार्थी की ज्याला दोनशे पैकी एकशे चाळीस मार्क्स पडले त्यानंतर फिजिकल मात्र त्याचं व्यवस्थित नाही आहे म्हणून त्याला साठच मार्क्स पडले तर ते साठ पकडले तर त्याचं दोनशे स्कोर झाला आणि पंचवीस मार्क्स जर त्याचे इंटरव्ह्यूचे पकडले तर ते दोनशे पंचवीस झाले म्हणजे याला जवळपास पंचवीस मार्क्स मुख्यला कमी पडून सुद्धा हा पी एस आय होत होता आणि तो विद्यार्थी पंचवीस मार्क्स जास्त घेऊन सुद्धा रिझल्टच्या बाहेर राहत होता तर हा कुठंतरी मध्य साधणं गरजेचं आहे म्हणजे जरी पी एस आय ही युनिफॉर्म सर्व्हिस असली तरी अगदीच दररोज काही त्यांना असं गुंडांच्या मागे धावायचं नाहीये म्हणजे इट इज बेसिकली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे आणि म्हणून इथे इंटेलेक्च्युअल लोक जे डिसिजन मेकिंग चांगलं त्यांचं राहील जे लॉ एन्ड ऑर्डर व्यवस्थित मेंटेन करू शकेल असे लोक इथं असणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचदा मी तुम्हाला एक उदाहरण देईन की आपल्या महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये एक दबंग अधिकारी ज्यांचं नाव प्रामुख्यानं सबंध महाराष्ट्र काय देश जाणतो माननीय संदीप पाटील सर जे आय पी एस पण आता तुम्ही संदीप पाटील साहेबांच्या जर शरीर एस बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की संदीप पाटील साहेब आय पी एस असतील आणि दबंग अधिकारी वगैरे त्यांना जे काही विशेषणं वापरली जातात ते खरं असेल परंतु ज्या वेळेला तुम्ही फिल्डवर जाल किंवा महाराष्ट्र पोलीस प्रशासनात किंवा ज्यांना पोलीस प्रशासनाशी किंवा रेव्हेन्यू प्रशासनाशी संबंध आहे त्यांना जर तुम्ही विचारलं की महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये कोण अधिकारी आहे तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की हक सर किंवा संदीप पाटील सर अशी नावं प्रामुख्यानं शंभर टक्के येणार आणि म्हणून केवळ फिजिकल फिटनेसच असलं म्हणजे तो अधिकारी व्यवस्थित काम करतो असं गृहित धरणंही योग्य नाही तर फिजिकल फिटनेसही असणं अनिवार्य आहे त्यासोबत इंटेलेक्च्युअल जो लेवल आहे ती पण चांगली अधिकाऱ्याची असावी सेकंड एखाद्या व्यक्तीकडे मिनिमम फिजिकल फिटनेस आहे जेवढं रिक्वायर्ड आहे तरी तो उत्तम प्रशासक म्हणून काम करू शकतो तर अशा सगळ्या दोनही घटकांचा सुवर्णमध्ये साधला जावा म्हणजे जा अगदीच ज्याला हंड्रेड पर्सेंट मार्क्स फिजिकलमध्ये घेता येतात असेच फिजिकल काढून पी एस आय न होता एखाद्याला जर कमी मार्क्स फिजिकलमध्ये येत असेल परंतु इंटेलेक्च्युअल लेवल त्यांची चांगली असेल तर असे विद्यार्थी सुद्धा प्रशासनात मुख्यतः पोलीस प्रशासनात आले पाहिजेत हा त्यामागचा हेतू आयोगाचा असू शकतो तर या निमित्तानं आज आपण एक थोडं ब्रीफिंग या टॉपिकवर घेतलं पीएसआयच्या स्ट्रॅटेजी संदर्भात आपण चर्चा केली पुढे आपले आकार फाउंडेशनचे युपीएससी एमपीएससी बँकिंग एस एस चे ऑनलाईन लेक्चर युट्यूबवर आता या लॉकडाऊन मुळे बऱ्याच संस्था आपल्या ही संस्था सगळेच केंद्र पुणे नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक सगळे केंद्र बंद आहेत पण पुणे व नागपूर केंद्रावरून आपले ऑनलाईन सेशन युपीएससी एमपीएससी राज्य सेवा सी राज्यसेवा पी एस आय टी आय कंबाईन बँकिंग एस एस सुरू आहेत तुम्ही अवश्य या सत्रांचा लाभ घ्या तुम्हाला याची मदत होत असेल तुमचे विषय लॉकडाऊन हे संपेपर्यंत आपले विषय किंवा आपले जे वीक एरिया आहेत ते स्ट्रॉंग कसे करता येईल याकडे आपण लक्ष द्या आणि तुम्हाला याची जर मदत होत असेल तर हे व्हिडिओ किंवा हे जे लेक्चर्स आहेत हे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा हे शेअर केल्यामुळं अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून आम्हाला पोचता येईल की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोचू शकत नाही त्यामुळं हे एकमेकांना मदत कशी होईल या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना बघायचंय हे शेअर करा किंवा सबस्क्राईब करा हे म्हणण्यामागची भूमिका ही नाही की चॅनलचे सबस्क्रिप्शन वाढावेत ही एक चॅरिटेबल आपली आकार फाउंडेशन संस्था आहे आणि यामध्ये शिष्यवृत्ती अभियान असे सगळे अनेक प्रोजेक्ट राबवले जातात हे म्हणण्याचा उद्देश किंवा याला लाईक आणि सबस्क्राईब करण्यामागचा उद्देश एवढा आहे की हे लाईक वाढले किंवा सबस्क्रिप्शन वाढलं तर अनेक मुलांपर्यंत हे जातं आणि जो या शेषण घेण्यामागचा खरा उद्देश आहे तो जो आहे तो तिथे फलश्रुत होतो तर अशा पद्धतीने आपण आजच्या या सत्रामध्ये माहिती बघितली मी तुम्हा सगळ्यांना अत्यंत यशस्वी अशा पद्धतीच्या तयारीच्या संदर्भात शुभेच्छा देतो आणि पुढील सत्राला पण आपण सगळ्यांनी जॉईन करावं लवकरात लवकर यश मिळवावं सध्याच्या अं किंवा इतर सगळ्या आर्थिक अनेकांचे रोजगार जात आहेत ह्या सगळ्या एकूणच परिस्थितीमध्ये आपल्याला मेंटल पीस ठेवणं गरजेचं आहे येत्या काळामध्ये निश्चित हे सगळं संकट सावरेल आपण सर्वजण पूर्ववत जसं मोकळं आणि व्यवस्थित आपलं जीवन आपण जगत होतो तसं निश्चित पूर्वपदावर आपण सगळेजण येणार आहोत आणि निश्चित आपण सर्वजण यशस्वी व सुरक्षित राहणार आहोत सगळ्यांनी घरी राहा काळजी घ्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद थँक यू आता एंड करायची आहे मीटिंग मीटिंग फॉर ऑल लिव मीटिंग